माणगाव आणि पन्हाळा इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारक तात्काळ व्हावं या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येते. या प्रलंबित स्मारकासंदर्भात भीमसेनेच्या वतीनं सरकारकडे पत्रव्यवहार करून देखील अद्यापही याबाबत काही कारवाई झाली नसल्यानं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येते. हातकणंगले इथल्या माणगाव आणि पन्हाळा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची ऐतिहासिक परिषद झाली होती, त्यामुळे माणगावला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. संबंधित ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून वारंवार आंदोलन देखील झाली आहेत. हे स्मारक होण्यासाठी सरकारकडे 178 कोटींचा आराखडा सुद्धा तयार आहे, पण तो अद्याप मंजूर झालेला नाही. रखडलेल्या स्मारकाचा प्रश्न तात्काळ मंजूर करावा, तसंच पन्हाळा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक व्हावं या मागणीसाठी भीमसेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. यावेळी वैभव कांबळे यांच्यासह इतर उपोषणकर्ते उपस्थित होते. डिसेंबर आहे, महापरिनिर्वाण दिन, या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो. गेले कित्येक वर्ष झालं माणगाव येथील स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. माणगाव हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तिथं ऐतिहासिक भेट झालेली होती 1920 साली, आणि त्यानंतर एक इतिहास त्या ठिकाणी घडलेला आहे. आणि हे एक ऐतिहासिक भूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं पण बऱ्याच वर्षांची ती मागणी आहे, परंतु शासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आम्ही आज 6 डिसेंबर निमित्त याचं औचित्य साधून आज बेमुदत साखळी उपोषण करीत आहोत. यापूर्वी आंदोलनं केल्यानंतर 172 कोटीचा आराखडा मंजूर केलेला आहे, परंतु फक्त आराखडाच तसाच राहिलेला आहे, तो आराखडा अद्याप मंजूर नाही. त्यामुळं शासनानं यामध्ये बेफिकीर न राहता 178 कोटीचा जो आराखडा मंजूर केला आहे तो या ठिकाणी आराखडा मंजूर करावा, आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक माणगाव येथे झालं पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी बसलोय. त्याचबरोबर 1934 साली राजाराम महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पन्हाळा येथे जागा दिलेली आहे, ती जागा तशीच त्या ठिकाणी पडून आहे. याबाबत सुद्धा आम्ही वारंवार आंदोलनं केलेली आहे, ती मागणी केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा या ऐतिहासिक ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजाराम महाराज यांचं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आज या ठिकाणी आम्ही बेमुदत साखळी उपोषण करीत आहोत, परंतु भविष्य काळामध्ये जर हे स्मारक दोन्ही नाही झाली तर आंदोलन आम्ही तीव्र करणार अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो.